केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बैठक बोलावली आहे. चेंबूर अणुशक्ती नगरमधील कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक बोलावलेली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची चाचपणी या बैठकीमध्ये केली जाणार आहे. राहुल शेवाळे या मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. आठवलेंच्या घोषणे अडून भाजपचा सेनेवर दबाव असण्याची शक्यता आहे. अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, नेमकं रामदास आठवलेंच्या मनात आहे तरी काय या मतदारसंघाबाबत? सुवर्ण, खरंच तर या बातमीचं विश्लेषण करायचं झाल्यास युतीमध्ये, शिवसेना भाजप युतीमध्ये जागा वाटपात दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला येतो आणि सध्या त्याचं प्रतिनिधित्व हे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, जे शिवसेनेचे खासदार आहेत, ते करतात. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे की युतीतच या निवडणुका लढवल्या जाव्यात. पण शिवसेना नेतृत्व अद्यापही स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेला डेवसण्यासाठी किंवा शिवसेनेवर राजकीय दृष्ट्या दबाव आणण्यासाठी ही खेळी असल्याचं, भाजपची खेळी असल्याची एक चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. त्या अनुषंगानेच या सर्व घडामोडींकडे पाहिलं पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे किंवा त्या दृष्टीने त्यांच्यासाठी तो चोरीचा मतदारसंघ आहे. पण त्यांनी परवाच घोषणा केली आहे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची. आता त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायलाही सुरुवात केलेली आहे. आज बैठक बोलावण्यात आलेली आहे संध्याकाळी 7 वाजता या भागातल्या कार्यकर्त्यांची. या बैठकीमध्ये नेमकं ते काय बोलतायत, काय खल होत आहेत यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा. दिनेश, तुमच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी.